किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या यांना पोलिसांनी समन्स बजावलंय. INS विक्रांत प्रकरणी उद्या सकाळी 11 वाजता चौकशीला हजर राहण्याची नोटीस देण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेचे अधिकारी सोमय्यांच्या घरी पोहोचले. सोमय्या घरात नसल्यानं त्यांच्या दरवाजावर नोटीस चिकटवण्यात आली आहे. आता सोमय्या चौकशीला हजर झाले नाहीत तर त्यांना फरार घोषित करण्याची कायदेशीर प्रक्रिया सुरू केली जाऊ शकते. उद्यापर्यंत हजर राहण्याचं समन्स बजावलेलं आहे. उद्यापर्यंत हजर न झाल्यास त्यांना फरार घोषित केलं जाऊ शकतं. किरीट सोमय्या सध्या नॉट रिचेबल आहेत पोलिसांकडून, कसून शोध सुरू आहे. उद्या सकाळी 11 वाजता हजर राहण्याची नोटीस आर्थिक गुन्हे शाखेनं बजावलेली आहे. ती नोटीस देण्यासाठी त्यांच्या घरी गेले असता ते घर नसल्यामुळे त्यांच्या दरवाजावर ही नोटीस चिकटवण्यात आलेली आहे. कारण 13 तारखेला हजर राहा असे यामध्ये हजर राहण्यासंबंधीची नोटीस दिलेली आहे. यस यस दोघांनाही देणार. यस यस चला. पण किरीट सोमय्या ठिकाणी नाही काय माहिती. यस यस चला. कुठे आम्ही तपासच करत आहे, थोडा आम्हाला वेळ द्या थोडा प्लीज. 100% सोमय्या पोलिसांच्या चौकशीला सामोरे जातील. न्यायालयीन प्रक्रियेला ते त्या ठिकाणी सहकार्य करतील. परंतु माझा आक्षेपच आहे की ते काय कोण आतंकवादी आहेत का? किरीट सोमय्या माजी खासदार राहिलेत, ज्यांना ZPlus सुरक्षा आहे, त्यांच्या घरी तुम्ही तांडाच्या तांडा पोलिसांचा घेऊन जाणार, सर्च त्या ठिकाणी त्यांच्या कार्यालयात करणार, दबावतंत्र वापरणार, त्यांच्या घराकडे जाण्याचा प्रयत्न करणार. मला वाटतं केवळ दहशत माजवण्याच्या उद्देशानं सरकारनं पोलिसांना अशा प्रकारचं टास्क दिलंय. आणि मनात असो नसो या ठिकाणी पोलीस अशा प्रकारच्या अतिरेकी कारवाया करताना दिसतात. एखादी व्यक्ती फरार असली, शोध सापडत नसली, त्यांचा मोबाईल लोकेशन मिळत नसेल, तर शेवटी आमचे पोलीस त्यांच्या घरावरती जाऊन रिसर्च जी काय पुढे कारवाई करायची त्याप्रमाणे त्यांना नोटीस बजावणं, घरावरती नोटीस चिटकवणं ही पोलीस तपासातला एक भाग आहे. त्या तपासातला भाग पोलिसांनी केलेला आहे. गुन्हा दाखल झाला की गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याला पोलीस कारवाई मधला जो पुढचा भाग आहे तो पूर्ण केला पाहिजे ना.